आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण मंद गॅसवर असं मिक्स करत 5 मिनिटं तरी परतून घेऊ. हे बघा आता मस्त आपला वांगा भरीत असं चमचमीत दिसतोय. आता याच्यामध्ये आपल्याला सिक्रेट मसाला टाकायची वेळ झाली. इथे मी आता मॅगी मसाला वापरते. मी 5 वाली पुडी घेतली मॅगी मसाल्याची, ती पूर्ण टाकते. का भाजीला एवढी चव वाढेल ना, एक भाकरी खाल तर तिथे 2 भाकरी खाल तुम्ही, अशी एवढी चव लागते. आता 2 मिनटं पुन्हा आपण मिक्स करून घेऊ आणि शिजवून घेऊ या मसाल्यामध्ये. आता आपली चमचमीत अशी वांगा भरीतची भाजी तयार आहे. आता मी इथे गॅस बंद करते. हे बघा आता आपला वांगा भरीत मस्त असं चमचमीत